ईश्वरा परमात्मा सच्चिदानंद विग्रह अनादि राधेर गोविंदा सर्व कारण कारणम चिंतामणी मृग रसात्म सुकल्प वृक्ष लक्षावृते मृदुरवील विपाल यंत्र लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेवमानम गोविंद आदि दुर्जाम भजामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा। आता लग्नाची वेळ समीप आलेली आहे आणि नवरीच्या मामाने नवरीला लगेच बहुलावर घेऊन यायचं आहे। आता लग्नाची वेळ थोड्याच वेळात होत आहे। Thank you.
आणि उत्साह सोडून देऊ नकोस. मी तुझा भगवान व्यंकटेश आदि केशव गोविंद बोलत आहे. हे माझ्या प्रिय भक्ता, तुझ्यावर माझी विशेष कृपा आहे. तू हे जाणू शकत नाहीस की आता तुझ्यावर ही वेळ का आली आहे, परंतु तू माझ्यावर विश्वास ठेव. मी सदैव तुझी रक्षा करेन. तुझी कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरेल. तुझ्या आई वडिलांनी तुझ्या जन्माआधी मला एक वचन दिलं होतं की जेव्हा तू युवावस्था पार करशील तेव्हा माझ्या सेवेत तुला समर्पित करतील. परंतु पुत्र प्राप्तीच्या मोहामुळे ते वचन विसरले. हे कनक, मी तुला त्याची आठवण करून देत आहे. तो क्षण आला आहे की तू मन वचन आणि कर्माने माझे शरण ग्रहण कर. जा कनका, जा. तू माझा प्रिय भक्त आचार्य श्री व्यास तीर्थांचे शरण ग्रहण कर आणि आपले जीवन माझ्या प्रेममय सेवा आणि भक्तीमध्ये समर्पित कर. प्रेममय सेवा आणि भक्तीमध्ये समर्पित कर. प्रेममय सेवा आणि भक्तीमध्ये समर्पित कर. ही पवित्र धुरी कागिनीलेचीच भूमी आहे. हेच ते ठिकाण जेथे आदिकेशव मुरारीच्या परम भक्ताने आपला जन्म आणि बाल्यकाळ व्यतीत केला होता. कागिनीले तर आमचीच भूमी आहे. कोण आहेत ते भक्त ज्यांच्या चरणाने ही धरती पवित्र झाली आहे? त्यांचे माता पिता कोण? त्यांचे माता पिता भगवान तिरुपती तिम्मप्पाचे अनन्य भक्त होते. त्यांच्या प्रेममयी भक्तीची भेट म्हणून त्यांच्या पोटी एक शुद्ध भक्त जन्माला आले. त्यांचे नाव त्यांनी तिम्मप्पा ठेवलं. त्यांचे माता बुच्छमा आणि पिता बिरप्पा हे होते. बिरप्पा नायक हे विजयनगर साम्राज्यामध्ये एका गावचे मुखिया होते. त्यांनी आपला पुत्र तिम्मप्पाला शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं होतं. एके दिवशी तिम्मप्पाला युद्धात सोन्याचा खजिना मिळाला. ते सोनं त्यांनी गावातील लोकांना वाटलं. मग लोकांनी त्याला कनका कनका म्हणायला सुरुवात केली. कन्नडमध्ये कनका म्हणजे सोनं. त्यावेळी ते कनक झाले. व नंतर त्यांना समजलं की भगवान सोडून सार शून्य आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नामासमोर दास लावलं. तेव्हापासूनच ते कनकदास झाले. अद्भुत अद्भुत, भगवान श्रीनिवासांची त्यांच्यावर विशेष कृपा झाली. पण त्यांच्या विवाहाच्या वेळे त्यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्याने त्यांची सर्व भौतिक संपत्ती लुटली गेली. ही भगवंतांची योजनाच होती. ज्यामुळे भक्त कनकदासाने आपला उर्वरित जीवन भगवान श्रीकृष्णांच्या विशुद्ध भक्तीमध्ये समर्पित केलं. कनकदास जी महत्व संप्रदायातील महान संत शिरोमणी आहेत. आध्यात्मिक आचार्य श्री व्यास तीर्थांचे शिष्य आहेत. श्रीपाद मध्वाचार्यांच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आचार्य नरहरी तीर्थ, जय तीर्थ, राजेंद्र तीर्थ, ब्रह्मण्य तीर्थ अवतरित झाले होते. सर्वांनी
पशु पक्षी हे भगवान नारायणाचं विस्तारित रूप आहे. त्याचबरोबर एक लोभी माणूस सर्व ठिकाणी दहन पाहतो, त्याप्रमाणे एका ब्राह्मणाने प्रत्येक वस्तूमध्ये चराचरामध्ये पशु पक्षीमध्ये भगवान नारायणाला पाहिलं पाहिजे. तर तुम्हाला माहित आहे का हे सर्व शिक्षण ज्ञान म्हणजे वेदांचा सार आहे. एवढंच नाही तर ही आम्हाला शिकत कुणी दिली बरे का, तर आमचे आचार्य व्यासही आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. काय का किती उपस्थित ब्राह्मण हो मला सांगा, हे व्यासपीठाचेच आश्रम आहे ना? तर मला सांगा हे व्यासपीठाचेच आश्रम आहे आणि इथं कशाला तुझे उपत्र काय लागो लागो मला तुझी जात नव्हती का तुझा उपनयन संस्कार कधी झाला तो इथं कशाला आला आणि कोणाने आणला आवाज भगवान श्रीनिवासांच्या आज्ञेनुसार आलो आहे. भगवान कोण श्रीनिवास भगवान श्रीनिवास अरे हे बघा आता भगवान श्रीनिवास सुद्धा एका शूद्राबरोबर बोलत आहे. काय विचित्र आहे बघा, हे बघ शूद्रा इथं फक्त ब्राह्मण राहतात, या पवित्र जागेला अपवित्र करू नकोस. आणि आयता सुद्धा थोड्याच वेळात आमचे आचार्य व्यास तिथं इथं येणार आहेत. ज्या ठिकाणी तू आलोय त्या ठिकाणी तू अरे गोविंदा याच्या येण्याने हे पवित्र स्थान अशुद्ध झाले. बरोबर आपण शुद्ध करूया. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. मला अशुद्ध झाला आणि भगवद्गीता के 9वें अध्याय के 26वें श्लोक में कहते हैं, अगर कोई भक्त भक्ति भाव से प्रेम से एक पत्र पुष्प फल और जल अर्पण करता है तो मैं उसे स्वीकार करता हूं. पूर्ण मेरे आने से पहले यहां कोई आए थे? महाराज ब्राह्मण आला नहीं. कौन? पूर्ण अपना वाक्य को पूर्ण करो. गुरु महाराज तुम्ही येण्यापूर्वी इथं एक शूद्र येण्याची चेष्टा करत होता, पण माझ्या हुशारीने मी त्याला आश्रमातून बाहेर झाकून दिलं. हो पूर्ण कृपया उनको बुला लेके आइए, क्योंकि भगवान कोई भी व्यक्ति का वर्ण और जन्म से पहचान नहीं करते.
भगवान केवल उनकी भक्ति भावना से उनकी पहचान कराते हैं। जाओ पूर्णा, जाओ उनको बुला लाओ। किराट हुनांद्र पुलिंद पुलकशा आबीर शुंबाय वनाकशा दया ए नेच पापा यदपाश्रयाश्रया शूद्यंते तस्मै प्रभ विष्णुवे नमः। भगवान श्रीमद् भागवतम के दूसरे स्कंद के चौथे अध्याय के 18वें श्लोक में कहते हैं कि किराट हुन आंध्र पुलिंद पुलकश आबीर शुंब यवन जाति के लोग अगर उस व्यक्ति का शरण में जाएंगे जो पूर्ण पुरुषोत्तम भगवान की शरण लिया है तो भगवान अवश्य उन्हें कृपा करते हैं। ये भगवान की दीन वत्सलता भक्त वत्सलता का महान गुण है। आओ आओ कनका आओ। कृष्णेर मतिरस्तु कृष्णेर रतिरस्तु ये प्रसाद ग्रहण करो। कनका आज से आप भी इस आश्रम का एक निवासी बन गए। आचार्यांची योजना सामान्य माणूस समजू शकणार नाही। आज त्यांनी एका शूद्राला प्रसाद दिला, काय नाही ऐका कुत्र्याला सुद्धा प्रसाद देतील कसं म्हणतात आमच्या आश्रमातील बाल ब्रह्मचारी मध्यरात्री हा श्लोक म्हणू शकतो आणि वासुदेव ने मुझे बताया आश्रम में कनक के ऊपर सभी नाराज हैं। आज सबको यहाँ बुलाया हूँ। आज जगत को ये पता चलेगा कि भक्ति सर्वश्रेष्ठ है।
भक्ति जन्म के ऊपर निर्भर नहीं है, जाति के ऊपर निर्भर नहीं है। आ ही रहे हैं सभी शिष्य, आज एक परीक्षा लेते हैं पूरा जग को जानने के लिए कि भक्ति जो है वो जन्म के ऊपर निर्भर नहीं है। कृष्णेर मतिरस्तु, कृष्णेर रतिरस्तु। आज एकादशी का पवित्र व्रत है, आज मैं आप सबको एक एक केले का प्रसाद दूंगा। आप सब एक केला प्रसाद को खाना है, लेकिन ध्यान रखे जब आप एक केला प्रसाद खा रहे हो तो आपको कोई नहीं देखना चाहिए, ये ध्यान में रखिए। शेषाचार्य भीमाचार्य जनार्दन पूर्णाचार्य कनक आज पवित्र एकादशी के दिन ये परीक्षा मेरे शिष्यों को है। अभी हर एक शिष्य अपने अपने जगह जाकर केला खा के वापिस आकर अपना अपना अनुभव क्या है वो बताएंगे। आ ही रहे हैं कृष्णेर मतिरस्तु, कृष्णेर रतिरस्तु। तो उपस्थित मेरे प्रिय शिष्यों अपना अपना अनुभव बताइए। भीमाचार्य मी एका देवरामध्ये गेलो आणि देवाच्या पाठीमागे जाऊन कोणी नाही असं बघून मी ते केला खाल्लो गुरुदेव। भीमाचार्य आप केला खाते समय कोणी नाही देखा? भगवान नारायण शपथ गुरुदेव कोणीच पाहिलं नाही मला। बहुत अच्छा शेषाचार्य। मी गावापासून लांब नदीच्या काठी गेलो गुरुदेव, तिथ स्नान केलं, त्यानंतर थोडा वेळ गुरुदेव ध्यान धारणा केली, त्यानंतर गुरुदेव पाहिलं, चारी दिशेला पाहिलं, वर पाहिलं, सगळीकडे पाहिलं गुरुदेव, त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये डुबकी मारली गुरुदेव आणि पाण्यामध्ये आतल्या आत केलं खाऊन टाकलं गुरुदेव। शिष्याचार्य ये तो आपकी बुद्धिमत्ता का प्रदर्शन है जनार्दन। मी अत्यंत दूर प्रवासामध्ये गेलो, तिथे मला एक गुहा दिसली, एक फार अंधार होता गुरुदेव, मी आत गेलो कुणी नाही असं पाहून प्रसाद ग्रहण केला गुरुदेव। पूर्ण मी कुठे तपोवनात गेलो नाही, मी बाहेर गेलो आणि बघितलं इकडं तिकडं मला कोणी दिसलं नाही आणि मी कोणालाही बघितलं नाही, मी केलं घेतलं असं म्हटलं आणि डोळे झाकले आणि गप पण खाऊन टाकलो। गुरु महाराज खरं मी सांगतो, एक किडा दास काय पण होता तेव्हा मी केलं गप पण खाऊन टाकलं। यहां तो एक से बढ़कर एक बुद्धिमान है। और कनक क्या हुआ? क्या हुआ कनक? केळ परत घेऊन आला, आता सर्व मोठा महामंत्र आहे, महामंत्र आहे गुरुच्या पालन न करता तू गुरुदेव म्हणला। मला क्षमा करा, मी आपल्या आज्ञेचं पालन करू शकलो नाही गुरुदेव, करू शकलो नाही। कनका क्यों क्या हुआ गुरुदेव? आज मी एक सत्य जाणले गुरुदेव, हा कन
फसू शकतो, परंतु भगवंताना नाही। गुरुदेव, तुम्ही दिलेला केळीचा प्रसाद खाण्यासाठी मी ही उंच पर्वतांवरती गेलो, नदी नाल्यावरती गेलो, जंगलात गेलो, सर्व ठिकाणी गेलो आणि खाण्याचा प्रयत्नही केला, परंतु गुरुदेव मला त्या ठिकाणी सर्व झाडे झाडांमध्ये वृक्षांमध्ये वेलींमध्ये प्राणी मात्रांमध्ये मला भगवंत दिसले। त्यानंतर मी माझ्याकडे स्वतःकडे पाहिलं, माझ्या हृदयात असलेले स्थित असलेले भगवंत मला जाणवले। गुरुदेव मला असं एखादं ठिकाण सांगा की त्या ठिकाणी भगवंत नाही, त्यामुळेच मी आपल्या आज्ञेचं पालन करण्यास असमर्थ झालो। भगवान गुरुदेव असमर्थ झालो। जय हो कनका, जय हो। मला क्षमा करा गुरुदेव, क्षमा करा कनका। आज आपने ये सिद्ध कर दिया है कि भक्ति कितना श्रेष्ठ है। भक्ति जन्म के ऊपर निर्भर नहीं है। नदी पानी, नदी का पानी सब पीते हैं, लेकिन नदी कभी भेद नहीं करता किसने मेरा पानी पिया। ऐसे ही सूर्य का प्रकाश, हवा और बारिश, सूर्य का प्रकाश, हवा और पानी ये भी भेद नहीं करते। ऐसे ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान निष्पक्षपात है, और आज आपने ये सत्य को प्रस्तुत किया है, और जो व्यक्ति ये सत्य को जानेगा वही वैकुंठ जाने योग्य हो जाएगा। गुरुदेव मी लहान कुंडी मोठ्या पाहत घेतो गुरुदेव, त्यासाठी गुरुदेव कृपया क्षमा असावी। गुरुदेव मला वाटतंय तुम्ही बोलत आहात ते कुठेतरी चुकीचं वाटतंय। गुरुदेव मी 25 वर्ष शास्त्र अध्ययन करून सुद्धा मला हा साक्षात्कार झाला नाही, आणि हा तुझा नवीन शिष्य तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय गुरुदेव, आणि तुम्ही त्याच्यावर प्रेम आणि कृपेचा वर्षा करता गुरुदेव, कशासाठी गुरुदेव कृपया मला स्पष्ट करून सांगा। गुरुदेव सांगा। आज कनक ने हमें ये सत्य को प्रस्तुत किया है, अगर हर वस्तु में हर जगह हम भगवान को देखेंगे तो हम शुद्ध चेतना को प्राप्त करेंगे, अगर शुद्ध चेतना को प्राप्त करेंगे तो हम श्री वैकुंठ जे भगवंताचे नित्य धाम आहे, या ठिकाणी दुःख मुक्त आणि दुःखातून मुक्त होऊन फक्त भगवंताची सेवा केली जाते, प्रेममय सेवा केली जाते। हाँ कनक, हाँ, जो इस चेतना को प्राप्त करेगा अवश्य वो वैकुंठ में प्रवेश करेगा। गुरुदेव तुम्ही आता काहीतरी कोणत्या गुह्य रस्त्याबद्दल बोलत होता, वैकुंठ ना? तर वैकुंठाला जाण्यासाठी आमचा बाल ब्रह्मचारी पूर्ण सर्व ज्ञानी आहे, सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे, सर्व वेदांमध्ये पारंगत आहे, बालवयातच त्यांनी सर्व शास्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं आहे। त्यामुळे मला वाटतंय, भीमाचार्याला वाटतंय, जनार्दनाला वाटतंय की वैकुंठाला जाण्यासाठी बाल ब्रह्मचारी पूर्ण योग्य आहे। कनका, इसके बारे में आपका क्या राय है? आपल्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एवढंच सांगू शकतो की भगवंतांना आचार्यांची ज्ञानाची प्रकाश भट्टाची आवश्यकता नाही। हा कनका, हा, हमारे भीमाचार्य 18 साल तुंगभद्रा नदी के तट पर तपस्या करके दिन में एक बार श्री हरि का प्रसाद ग्रहण करते थे, इनके बारे में आपका क्या मत है?
हे गुरुदेव, भीमाचार्यांच्या व त्यांच्या तपस्येचा मी सदैव आदर करतो, परंतु गुरुदेव आणि अशी तपस्या करणं मी माझ्या स्वप्नातही पाहू शकत नाही गुरुदेव, परंतु गुरुदेव भगवत धामात जाण्यासाठी वैकुंठात जाण्यासाठी अशी तपस्याही करून काही उपयोग नाही गुरुदेव, कारण वैकुंठात जाण्यासाठी अशा तपस्येचा मापदंड नाही गुरुदेव, मापदंड नाही। भीमाचार्य, भीमाचार्य भी वैकुंठ जाने के लिए योग्य नहीं है। वैकुंठाचे महान प्रतिनिधी सर्वज्ञानी, तर आपला आमच्या शेषाचार्याबद्दल काय विचार आहे? ते सर्व ज्ञानाचे भांडार आणि सनासाठी मूर्तिमान स्वरूप आहे, जे समस्त वेद आणि पुराण व शास्त्रांचे नाते आहेत। ते सर्वात शक्तिशाली मध्वाचार्य संप्रदायाचे संत शिरोमणी व व्यासिद्धांचे सुद्धा जाणारे शिष्य आहेत। मला पूर्ण विश्वास आहे ते वैकुंठाचे अधिपती होण्यास पूर्ण पात्र आहेत। या आश्रमात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की भगवान श्रीनिवासांना आचार्यांच्या ज्ञानाची, प्रकांड पंडिताची आणि घोर तपस्येची आवश्यकता नाही। भगवंत फक्त आणि फक्त भक्तिमय सेवेचे भुकेलेले आहेत। आता प्रेम केलेली आम्ही तपस्या, सर्व शास्त्र अध्ययन, सर्व ज्ञान या सर्व व्यर्थ केलं तर भीमाचार्य त्याचबरोबर एवढं ज्ञान प्राप्त करून सुद्धा आम्ही या पृथ्वी तलावर उंदरा मांजरा प्रमाणे याला संपलं सगळं आणि हे ज्ञान देणारे कोण? वैकुंठाचे महान अधिकारी कनकाचार्य। शांत शांत, इतना व्याकुल होने की आवश्यकता नहीं। कनका, क्या मैं वैकुंठ जाने योग्य हूँ? गुरुदेव माता प्रणाम स्वीकार करा। गुरुदेव, गुरुदेव व्यासाय विष्णु रूपाय, व्यास रूपाय विष्णु, हे परम आदरणीय गुरुदेव, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना अत्यंत प्रिय आणि मध्वाचार्य संप्रदायाचे भक्त संत शिरोमणी आचार्य श्रीपाद ब्राह्मण तीर्थांचे सर्वात निष्ठावान शिष्य, जे वैकुंठात जाण्यासाठी खरोखरच अधिक अधिकारी आहे, परंतु गुरुदेव आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एवढंच सांगू शकतो की गुरुदेव आपण ही वैकुंठात जाऊ शकत नाही। अयो हे पापी वचन अशा ऐकावर मी तू निघून जातो। पूर्ण पूर्ण मी आलो पहिल्या दिवशी ओळखलं होत की हे हे कुत्र आहे आणि ते पण सामान्य कुत्र नाही, पिसाळ्याला कुत्र। त्याला आपल्या मिथ्या प्रतिष्ठेवर अभिमान झाला आहे। एवढे हे कुत्र तुझे एवढे दुसाह की आमच्या गुरुचा अपमान तुझे कदापि मी सहन करणार नाही। मला आज्ञा द्या गुरुदेव, दुष्टाला मी आत्ताच आश्रमाच्या बाहेर धक्के मारून बाहेर काढतो। दोष करण आपल्याला आपल्या आश्रमाला अशुद्ध करू शकतो। गुरुदेव मला आज्ञा द्या गुरुदेव। जनार्दन शांत, ऐसे अभद्र भाषा की उपयोग न करो। कनका, मेरा और एक प्रश्न है, क्या तुम वैकुंठ जाने के योग्य हो? गुरुदेव, तसेच इथे उपस्थित सर्व ब्राह्मण देव
माझ्या कोणत्याही वचनाने जर आपल्याला दुःख होत असेल तर कृपया मला क्षमा करा. तसेच तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायलाही मी तयार आहे. मी तर जन्मापासून अशिक्षित आणि शुद्र आहे. तुमच्या समोर माझी उभे राहण्याची लायकी नाही. मी तुमची सर्वांची माफी मागतो. परंतु गुरुदेव, आपण या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एवढं सांगू शकतो गुरुदेव, कि जर माझ्यातला मी गेला तर मी जाऊ शकतो. माझ्यातला मी गेला तर मी जाऊ शकतो. माझ्यातला मी गेला तर मी जाऊ शकतो वैकुंठाला. जय हो कनका, जय हो. आज आपका उपस्थिति से हमारा आश्रम पवित्र हो गया है. गुरुदेव, कदाचित मी हे समजू शकलो नाही. गुरुदेव मी हे सर्व पाहून गुरुदेव स्तब्ध झालोय. गुरुदेव या दुष्टाने तुमचा अपमान केला, आमचा सर्वांचा सुद्धा अपमान केला. तरी पण गुरुदेव तुम्ही त्याच्यावर प्रेम आणि कृपेचा वर्षाव करता. गुरुदेव कशासाठी? गुरुदेव आम्हाला हे कोडं समजेल असं झालंय. गुरुदेव कृपया स्पष्ट करा. गुरुदेव या दुष्टाला वेळ तुला आश्रमातून बाहेर काढलं पाहिजे. ऐसा अभद्र भाषा का उपयोग न करो. शेषाचार्य, भीमाचार्य, जनार्दन, जो सत्य कनकदास कनक जी हमें समझाया है वो आप जान नहीं सकते. जो वेदों का, शास्त्रों का सार है, जो सही सत्य है, आज कनक ने हम सबके सामने प्रस्तुत किया है. मैं रूपी अहंकार ही हमें इस जगत में बांध के रखा है. नाम, पदवी, संपत्ति, ये सब के पीछे हम भाग रहे हैं. जब ये सब छोड़कर मैं जब जाएगा तब हम असली में वैकुंठ जाने के लिए योग्य बनेंगे. ये कनक ने आज सिद्ध करके दिखाया है और यही सत्य को हमारे सामने प्रकट किया है. कनका, मैं आपकी इस शिक्षा से बहुत प्रसन्न हूँ. आप मध्वाचार्य संप्रदाय में शिरोमणि है. आज मैं आपको आदेश देता हूँ कि इस भक्ति तत्व को दक्षिण भारत में प्रचार करो. आप जाओ दक्षिण भारत स्थित उडुपी में, वहाँ मध्वाचार्य जी का आशीर्वाद लो. और साथ ही साथ मध्वाचार्य जी ने स्थापना किया हुआ बालकृष्ण का दर्शन ले लो और प्रचार करो. कृष्णेर मतिरस्तु. भीमाचार्य जनार्दन, आज खर तर मध्वाचार्य संप्रदायाच्या रासाला सुरुवात झाली आहे. हा दुष्ट कनक, शूद्र कनक आमच्या गुरुंच स्थान बळकवण्यासाठी लागलेला आहे. बरोबर आहे. कसं म्हणतो? बरोबर आहे. त्यासाठी त्या कनकाला उडपी पवित्र स्थानाला जाण्यापासून वाटेच चढवलं पाहिजे आणि त्याचा वाटेच खात्मा करायला पाहिजे. बरोबर आहे गुरुदेव. चला मग. गोविंद हरि गोविंद, श्रीनिवास गोविंद, गोविंद हरि गोविंद, श्रीनिवास गोविंद, गोविंद हरि गोविंद, भक्तवत्सला गोविंद, श्री कृष्ण.
कृष्ण हरि गोविंद गोविंद हरि गोविंद गोविंद हरि गोविंद श्री कृष्ण हरि गोविंद श्री कृष्ण हरि गोविंद श्री कृष्ण हरि गोविंद मला असं वाटत की हा संपूर्ण भारत उभीला नरकात पाठवणार होय. हे शुद्रात तुझे धारक कसे झाले या पवित्र भूमी द्यायला आत्ताच्या आत्ता तू निघून जा नाही तर आमच्या शापाने जाऊन भस्म असेल. हे मूर्ख तुला काय वाटलं हा काय शेषाचारांचं अस्त्र म्हटलं तुला तुझ्या मर्जीनं कुठं पण फिरायचं. आदरणीय ब्राह्मण जन हो मी माझ्या गुरुंच्या आज्ञेनुसार येथे आलो आहे. मी तुम्हाला कोणताही बाधा करणार नाही. मला फक्त भगवंताचं दर्शन घेऊ द्या मग मी इथून निघून जाईन. काय भगवंताचं दर्शन आणि भगवंताचं दर्शन मध्ये या शिंदुराला ह्या जन्मात तर तुला शक्य नाही. जर भगवंतांचं दर्शन करायचं असेल तर तू प्रथमतः ब्राह्मण मातेच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. त्यासाठी जेव्हा तू ब्राह्मण मातेच्या पोटी जन्म घेणार तेव्हा तुला भगवंतांचं दर्शन होणार. तर आता तर तुला ह्या जन्मामध्ये शक्य नाही. त्यासाठी आता गब्बराने तू निघून जा. आणि परत आमच्या डोळ्यात घेऊ टाकू नकोस. आम्ही काय व्यार देत नाही तुझ्या शब्दाने मोहित व्हायला. आदरणीय शाहूजन मी तुमचा दास आहे. कृपया तुम्ही सर्वजण फार मोठे ज्ञानी आहात आणि तपस्वी आहात. मी माझ्या गुरुमुळे तुमच्या सानिध्यात आलो. तुमचा संघ मला मिळाला. काय मी तुला कनका सरळ सांगतो बघ तू एक महान भक्त असेल परंतु हे स्थान एका शूद्रासाठी नाही आहे. कसं म्हणता कसं म्हणता वरच्यावर पुन्हा पुन्हा सांगतोय हे स्थान तू अशुद्ध करू नकोस. ज्याची दर्शन घेण्याची तुझी इच्छा आहे हे भगवंत भगवत गीतेमध्ये म्हणतात चातुर्वर्ण मया सृष्टम. याचा अर्थ आहे की आम्ही फक्त आणि तू शुद्र तुला माहित आहे की शुद्राचे कार्यकारी कार्य काय असते त्याने आमची सेवा केली पाहिजे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी तुमचा शाश्वत सेवकच आहे. तर मग आमच्या आज्ञेचं पालन कर आणि आता जाता तू निघून जा. भगवान जेव्हा हस्तिनापुरात आले तेव्हा त्यांनी दुर्योधनाच्या राज्यात न राहता दासी पुत्र विदुरांच्या घरी गेले. भगवान नरहरी भक्त प्रल्हादासाठी एका खांबातून आले आणि तेही एका राक्षसाच्या घरात. तर मी एक शूद्र आहे भगवंतांना प्रार्थना करतोय ज्यांनी मगरीच्या तोंडातील मगरीच्या तोंडात सापडलेल्या गजेंद्राला मोक्ष देण्यासाठी वैकुंठातून तोरणावर बसून आले आणि वैकुंठाला खेळून गेले. मला सांगा तुम्ही कोणी श्री रामांना हनुमानापासून वेगळं करू शकता. सांगा तुम्ही नारायणांना त्यांच्या गरुडापासून वेगळं करू शकता.
आदि गोविंद प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहेत. ते जगतपती आहेत, जगन्निवास आहेत, जगन्नाथ आहेत. तुम्ही काय म्हणत होता? चातुर्वर्ण मया शिष्टा गुणकर्म विभागीश ना की जन्मकर्म विभागीश. बस खूप झाला बाप कणगा, तुझी तुलना त्या महान भक्तांशी करू नको. नाही नाही असे नाही. हे बघ कणिका, किती सांगायचं तुला, आम्ही इथं तुझे उपदेश ऐकायला आलो नाही. एका ब्राह्मणाचे कार्य आहे धर्माची रक्षा करणं. कसं म्हणतात? त्यामुळे आम्हाला तुझ्यासारख्या शूद्राच्या तोंडी लागायचं नाहीये. तुला काय वाटतं? आमच्यासारख्या ब्राह्मणाने तुझ्यासारख्या शूद्राकडून उभे राहण्याची आवश्यकता आहे? आता आम्ही या कुत्र्याला सांगून उपयोग नाहीये. याला चांगली शिक्षा केली पाहिजे. आता पहिल्यांदा या कुठे आहात? या दुष्टाला असं म्हणा की ज्याचा जीव गेला पाहिजे. या लवकर फार या मूर्खाला गोविंद 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 गोविंद. अरे गुञ्जानैवात्मकृतं विपाकम् तद्वाग्बहुभिर्विदधमस्ते जीवे कलिं सदाय. हे शूद्रा, तुंडून आमच्या गुरुचं नाव घेऊ नका. हे भगवान, गोविंदा गोविंदा श्री कृष्ण हरि गोविंदा
गोविंदा गोविंदा श्री कृष्णा हरि गोविंदा। कनक बहुत भाग्यवान हो आप कि ऐसे भगवान आपको कृपा किए और आपके जैसा शरणागत भक्त भी भगवान के दास के रूप में है, उनका भी भाग्य है। गोविंदा हरि गोविंदा गोविंदा हरि गोविंदा श्री कृष्णा हरि गोविंदा गोविंदा हरि गोविंदा गोविंदा हरि गोविंदा श्री कृष्णा हरि गोविंदा श्री कृष्णा हरि गोविंदा श्री कृष्णा हरि गोविंदा। हरे कृष्ण।